You're watching Ahmednagar City Channel. संपूर्ण विश्वाला सबका मालिक एक संदेश देणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी हैदराबाद येथील पार्थ रेड्डी या साई भक्ताने 4 किलो वजनाचे तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे सोने साई चरणी दान दिले असल्याची माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बाणायत यांनी दिली. दरम्यान सोमवार दिनांक 16 रोजी हैदराबाद येथील साई भक्त पार्थ रेड्डी यांनी 4 किलो सोने साई चरणी दान केले. यावेळी श्री रेड्डी यांचा साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बाणायत यांनी सत्कार केला. यावेळी साई मंदिर प्रमुख रमेश चौधरी, श्री तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. दक्षिण भारतातील साई भक्त के व्ही रमणी यांनी साईबाबा संस्थानला 100 कोटी रुपये दान दिले, तर आर रेड्डी यांनी सोन्याचा सिंहासन दान दिला. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात दान करणारे पार्थ रेड्डी हे तिसरे भारतीय साई भक्त ठरले आहेत. शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनले असून देश विदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात दान करतात, त्यामुळे देशातील नंबर 2 चे श्रीमंत देवस्थान म्हणून नावारूपाला आले आहे. साईबाबा संस्थानच्या खजान्यात साधारणपणे 2500 कोटी रुपयांच्या ठेवी असून या व्यतिरिक्त 500 किलोपेक्षा जास्त सोने तसेच चांदी मोठ्या प्रमाणात दान आले आहे. दिवसेंदिवस साईबाबांच्या दानात भाविकांकडून भर पडत आहे. हैदराबाद येथील हेक्ट्रॉ कंपनीचे चेअरमन पार्थ सारथी रेड्डी यांनी साईभक्ताने 2016 पासून साई संस्थान विश्वस्त व्यवस्थेची परवानगी घेऊन साईबाबाच्या मूर्तीच्या पादुकाखालील भागास पारंपरिक पद्धतीने नक्षीदार डिझाईन केलेले 4 किलो वजनाचे सुमारे 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने साईबाबांच्या चरणी अर्पण केले.